यस नाईनच्या प्रेक्षकांना नमस्कार. मी शिर्डी येथून पत्रकार सतीश वैजापूरकर बोलतो आहे. आज रविवारच्या संवाद या कार्यक्रमात आपले स्वागत आहे. मुंबई येथून आपल्या सर्वांचे साई भक्त मित्र नाना यांचे बरेच दिवस झाले आपल्याला पत्र नाही, म्हणून मी त्यांना काल एक पत्र धाडले. ते पत्र मी आज तुमच्या समोर वाचून दाखवणार आहे. ते तुम्हाला कसे वाटले ते अवश्य कळवा. आता आपण पत्र वाचूया. प्रिय नाना, सप्रेम नमस्कार विनंती विशेष. बरेच दिवस झाले आपले पत्र नाही, त्यामुळे काळजी वाटते. काल परवा पेपरात वाचले, आपले देवेंद्र फडणवीस साहेब पत्रकारासमोर फाडफाड बोलले. ते म्हणाले, मुंबईत कोविडची स्थिती सामान्य नाही, चाचण्या कमी आणि मृत्यूदर अधिक आहे, तर पुण्यात चाचण्या अधिक आणि परिस्थिती तुलनेत बरी आहे. माझा एक मित्र गमतीने म्हणाला, फडणवीस साहेबांना मुंबईत गेले की राग व्हायला होते, पुणे जिल्ह्यात आले की त्या दिवशीचा पहाटेचा गार वारा आठवतो. फार बरे वाटते त्यांना पुण्यात आल्यावर. त्यांनी अद्यापही आशा सोडलेली नाही असे म्हणतात. नाना, काय जिद्दी असतात हे राजकारणी माणसे. आपण कोविड कोविड करून घरात बसतो, हे अद्यापही राजभवनावर एरझरा मारित आहे. पुण्याची साथ मिळाली तर मनसुबे तडीस नेता येतील, दिल्लीश्वरांनी निश्चिंत राहावे. हा कोविडमध्येच कडमटला नसता तर कदाचित काय सांगावे, मनसुबे तडीसही गेले असते. जाऊ द्या, माणसाने नेहमी आशावादी असावं हे मात्र खरं. आमच्या शिर्डीत फार गडबड सुरू आहे हो नाना. साईबाबांचे देऊळ उघडा, साईबाबांचे देऊळ उघडा अशा दोषा भाजपने लावला आहे. ते जोराजोराने घंटा वाजू लागले आहेत. तसे बाबांच्या नगरीत पुन्हा हळूहळू चैतन्य साकारू लागले आहे. घंटानाद ऐकून काहीच्या पोटातही दुखते आहे. ते म्हणतात, भाजपवाले घंटा वाजून सांगतात, कोविड आला सावधान, कोविड आला सावधान. नाना, लोक काही बोलतात, जाऊ द्या. नाना, काल मी शिर्डीचा फेरफटका मारला बरं का. किशोर शेठ आणि सतीश शेठ भेटले. मी म्हटलं, काय चाललंय मोकळेपणाने असत. किशोर शेठ म्हणाले, फार अडचण आहे हो, एवढी अडचण कधीच पाहिली नव्हती. आम्हाला फुल टेन्शन आहे, पैसा आणायचं कुठून, उत्पन्नच बंद झाले. त्यांच्या चेहऱ्यावरची चिंता पाहून मी चिंतेत पडलो. त्यांना म्हटलं, किशोर भाऊ, फार अडचण असेल तर 2-4 हजाराची मदत करू का. ते मोठ्याने आगळपगळ असले. ते म्हटले, काय पत्रकार, आमच्या अडचणी कोटीच्या असतात भाऊ, तुमच्या 2-4 हजाराने काय होणार. मी आपला गोरामोरा झालो आणि शांत बसलो. त्यांचे बोलणे ऐकून खरं तर मी गब्बार झालो बरं का नाना, पण मी काही दाखवले नाही. ते म्हणाले, घंट्याचा आवाज ऐकला की नाही, आज न उद्या साईच्या देवळाचे दरवाजे उघडणार आहेत भाऊ. ऐनवेळी धावपळ नको म्हणून आम्ही पूजेची नवे ताटे तयार करण्याचं काम सुरू केलं आहे. सध्या दुसरा विचार डोक्यात नाही, केवळ पूजेची ताटं. किमान 1 लाख ताटं तरी आम्ही तयार करणार आहोत. मला मोठे आश्चर्य वाटले. मंदिर उघडले, ते म्हणाले, मंदिर उघडले की सर्व दुकानात आमचीच ताटे दिसतील. मी विचारले, भाऊ, या ताटात नवीन काय आहे. ते म्हणाले, पत्रकार साहेब, काळ बदलला आहे. आता पूजेच्या ताटात सॅनिटायझरची बाटली, 1 टावेल, काड्याची पुडी, 5 मास्क आणि वाफ घेण्याचे छोटे मशीन असे पदार्थ देखील असतील. प्रसादाची छोटी पुडी आणि हळदी कुंकवाच्या 2 बारीक छोट्या छोट्या पुड्या म्हणजे झाले पूजेचे ताट. होलसेल रेटनी आम्ही त्या ताटाची किंमत 500 रुपये ठेवली आहे. त्याचे नाव कोविड ताट असे ठेवले आहे. दुकानदार ती केवढ्याने विकोत. नाना, मी किशोर शेठला विचारले, भाऊ, या साहित्याचा आणि साईबाबांचा काय संबंध. ते म्हणाले, शिर्डी भोवती काळ कोविडचा विळख पडला आहे. पहिली शिर्डीकरांनी बाबाचे नाव घेऊन शिर्डी भोवती पीठ विक वगैरे टाकून पाहिले. आज न उद्या त्याचा फायदा होईल काही सांगता येत नाही, मात्र सध्या मात्र कोविडचा कहर चालू आहे. किशोर शेठ म्हणाले, या कोविडचा झटका फार बेकार बरं का भाऊ. मी मंदिर उघडले तर सर्वाधिक काळजी भाविकांची घ्यावी लागेल. आम्ही पूर्वी दररोज 2-4 ट्रक भरून नारळ मागवायचो, आता 2-3 ट्रक पीपीई किट मागवले आहे. मी त्यांना विचारले, भाऊ, तुम्ही हे पीपीई किट दवाखान्यांना सप्लाय करणार का. ते म्हणाले, पत्रकार, आम्ही कशात त्या झंझटीत पडू, आम्हाला आमचंच काम होत नाही. कुणी डॉक्टर मागायला आले तर होलसेल रेटने देऊ, कुणी गरीब आला तर त्याला मोफत देखील देऊ. माझ्या मनात प्रश्न आला, गरीबाला या पीपीई किट कशाला लागतील. पण जरी समजा किशोर शेठकडे एखाद्या गरीबाला जायचं ठरलं, त्यांनी पीपीई किट मागितला तर ते त्याला भविष्यात तो मोफत सुद्धा देऊ शकतील. ते किशोर शेठ पुढे म्हणाले, अहो, येथे व्हीआयपी लोक दर्शनाला आले की केवळ मागच्या भरोशावर ते मंदिरात कसे काय जातील. त्यांना पीपीई किटची ऑफर दिली तर ते खुश होतील, खुशीने पीपीई घालून बिंदास दर्शनाला जातील. त्यामुळे यापुढे कोविड आहे तोपर्यंत बडे लोक पीपीई किटला डिमांड करतील.
किशोर शेटच्या व्यवहार नाण्याचे मला खूप कौतुक वाटले. आम्ही 2000 बोर्ड तयार करू असं किशोर शेट म्हणाले. ते सर्व दुकानावर लावू, आमच्याकडे कोविडचे ताट व पीपी किट मिळतील. हे शिर्ड हे बोर्ड म्हणजे असा मजकूर लिहिलेले बोर्ड शिर्डीतील सर्व दुकानांवर तुम्हाला काही दिवसातच दिसतील. पूर्वी पूर्व रस्त्यावर दूध विकायचे, आता पीपीए किट आणि आमची कोविडची ताटं विकतील. त्यांच्या किमतीवरून त्यांच्यात भांडणं होतील न होतील त्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही. आम्ही मात्र हे कोविड ताट होलसेल रेटने विकणार आहोत. मग सतीश भाऊंनी मला त्यामागचा सगळा हिशोब समजून सांगितला आणि किशोर भाऊ किती सवलतीच्या दरात हे ताटं उपलब्ध करून देणार आहेत हेही सांगितलं. मग मी किशोर शेटला हळूच म्हणालो, त्यात त्या साबुदाण्याच्या गोळ्या, होलसेल दरातला एखादा ऑक्सिमीटर आणि ताप मोजायची पिस्तूल देखील ठेवणार आहोत. त्यावर ते म्हणाले, भाऊ जास्त आयटम ठेवले की किंमत वाढते, किंमत रिझनेबल असायला हवी. त्यांचे व्यवहार ज्ञान पाहून मी चकित झालो. खरं म्हणजे कायमच होत असतो. किशोर भाऊंच्या दुकानात ही अशी कोविड ताटं तयार करायची तयारी जोरात सुरू आहे. मी त्यांचा निरोप घेतला आणि नाना थोडे पुढे आलो तर आपले नितीन भाऊ भेटले, भलते कडक कपडे आणि नगरपंचायतीकडे निघाले. मी विचारले, भाऊ थोडा वेळ आहे का? माझ्या मनात एक शंका होती. दोन्ही हात जोडून ते म्हणाले, विचारा साहेब. मी म्हणालो, त्या दिवशी सतीश दिघे साहेबांची बदली झाली. तुम्ही सकाळी सकाळी त्यांची बदली रद्द व्हावी म्हणून 10-15 मिनिटे नगरपंचायत कार्यालयासमोर फारच जोरात आंदोलन केले. बा हे आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा सुद्धा कॅमेरा समोर बोलताना दिला. आणि दुपारी मात्र बुके घेऊन नवे मुख्य अधिकारी काकासाहेब डोईफोडे यांच्या स्वागतासाठी देखील गेला. शिर्डीत अशी आंदोलने आणि इशारे नेहमी सुरू असतात. सहज गंमत म्हणून विचारतो नितीन भाऊ, तुमची नेमकी भूमिका काय होती? त्यावर नितीन भाऊ म्हणाले, पत्रकार साहेब, दोन्ही भूमिका प्रामाणिक होत्या. आम्ही जे बोलतो तेच करतो. आत एक बाहेर एक आपल्याला जमत नाही. दिघे साहेबांची बदली रद्द करण्याची भूमिका सकाळी होती. नवे मुख्य अधिकारी साहेब दुपारी हजर झाले. या साहेबांवर आम्हाला काम करावं लागते म्हणून दुपारी त्यांच्या स्वागताची भूमिका होती. आता या दोन्ही भूमिका आजही आमच्या कायम आहेत. तुम्हाला काही शंका आहे का? त्यावर मी म्हणालो, तुमच्या भूमिकाबद्दल कालही शंका नव्हती, आजही नाही आणि उद्या राहील असाही प्रश्न नाही. मात्र मी त्यांना हळूच दुसरा प्रश्न विचारला, भाविकांची गर्दी नाही, लॉकडाऊन सुरू आहे, तरी शहर सफाईसाठी साई संस्थांकडून दरमहा 42 रुपये कसे काय मागता? ते म्हणाले, साहेब अहो आमच्या मागण्यांना काय महत्व आहे? साई संस्थांनी पैसेच दिले नाही, सफाई कामगारांचे पगार थांबले, ही मागणी तुम्ही पेपरातून लावून धरा. थोडा पुढे गेलो. कमलाकर भाऊ भगवा पांच्या गळ्यात अडकून शिवाला येत बसले होते. त्यांना विचारले, भाजपने केलेला घंटानाद तुम्हाला ऐकू आला का नाही? ते म्हणाले, शिवसेनेचा नाद कशाला करतात भाऊ हे लोक? कोविडचा झटका ज्याला बसतो ना त्यालाच कळतो. हे लोक म्हणतात मंदिर सुरू करा, शिर्डीच्या खासदार साहेबांना काय झालं यांना माहित आहे का? मग कशाला चर्चा करायची? दर्शन राहील बाजूला, कोविड माग लागेल तेव्हा कळल. आपण त्यामुळे शांत आहोत. आपली पार्टी लाईन सुरू आहे, कोविड जाण्याची वाट पाहत आहे. पुढच्या चौकात काही साईसेवक चर्चा करीत उभे होते. तेवढ्यात एक जण जोरात मोटरसायकल घेऊन तिथे आला. त्यांनी पुढचे चाकाशे हवेत उंचवले, दांडकाम परत खाली आदळले आणि आरामशीर दोन्ही पाय एका बाजूला घेऊन रुबाबदारपणे आरशासमोर मोटरसायकलच्या आरशात आपली छबी निहाळत बसून राहिला. मग त्याने गुटखा हातात घेतला, केसाला डोक्यावरच्या केसांना एक झटका देत गुटखा तोंडात टाकला, छान मध्ये स्टाईल मध्ये पिचकारी मारली आणि मग म्हणतो कसा, बोलतो कसा बघा, ए भावड्या भंगच नाही पाहिजे बर का, जरा इकडे ध्यान दे, नाहीतर मरायची वेळ येईल भाऊ. इथून पुढे आपल्याला मास्क लावा लागेल, मास्क नाहीतर कस्टमर जवळ येणार नाही. गावठी कट्टा बिट्टा इस राहतात, टेम्परेचर गन आणि सॅनिटायझर सोबत ठेवा लागेल. त्या कोविडची भाषा शिकून घ्या. मग तो सर्वापासून थोडासा असा दूर गेला मोटरसायकलवर उतरू आणि ऍक्टिंग करायला लागला. तो म्हणाला, कस्टमरशी कसं बोलायचं जरा ध्यान द्या. साईराम साहेब, एकदम सेफ हॉटेल. ओ मॅडम, एकदम सेफ हॉटेलमध्ये नेणार बरं का आपण? अजून आत्तापर्यंत एकाला बी इन्फेक्शन झालं नाही. मिनिस्टर लोकांचे ड्रायव्हर त्याच हॉटेलात त्या हॉटेलचे कस्टमर आहेत. एकाला एक कॉल केला की तुमची टेस्ट करायला माणूस येणार, पाठोपाठ डॉक्टर बी येणार. आपली फुल गॅरंटी, कोविडची बाधा नाही होणार. दोन टाईम काढा, वाप घ्यायची सोय. 2 तासाला बेडशीट बदलणार, टॉयलेट बाथरूम 3 वेळा फवारणी करणार. समजा शिर्डीला कोविड झाला, त्या हॉटेलच्या मालकाला
आणि त्याच्या फॅमिलीला नाही झाला साहेब. त्याने खुला चॅलेंज केलाय कोविडला, एवढे सेफ हॉटेल होल शिर्डीत सापडायचं नाही, फुल गॅरंटी साहेब, रेट बी रिझनेबल, जेवणाचं पार्सल बी स्टँडर्ड बरं का, एकदम तुमच्या घरच्या सारखं साहेब. त्याच्या डायलॉग बॉजीला सगळ्यांनी टाळ्या वाजून दाद दिली. एकाने जोरदार शिट्टी फुंकली, तो म्हणतो कसा अशी भाषा बोलावं लागणार भाऊ आता, त्या कोविड बाबत आतापासूनच माहिती करून घ्या, तेलुगू मधले डायलॉग पाठ करून ठेवा भावड्या, समजे जण लक्षात ठेवा, कोविडची भाषा शिका नाहीतर गिराई पटणार नाही भाऊ, मंदिर कवा बी उघडू शकत, सावध राहा. परत म्हणशाल आपण सांगितलं नाही, समध्या पटरांना निरोप द्या भाऊ, कोविडला सोबत घेऊन गिराईक पटवावी लागतील आता. मंदिर उघडण्यापूर्वी ठिकठिकाणी भाविकांच्या स्वागतासाठी ही अशी जय्यत तयारी आमच्या शिर्डीत चालू आहे. भाविक यायचा अवकाश की स्वागत केलेच म्हणून समजा. थोडा पुढे गेलो, भाजपचे राजेंद्र गोंदकर भेटले, त्यांना शंका विचारली, समजा मंदिर खुले केले आणि कोविड फैलावला तर काय करणार? त्यावर ते म्हणाले, साई संस्था नेत्याची काळजी घ्यायची, आमच्या पक्षात शिस्तीला फार महत्व आहे, पक्षाने आदेश दिला घंटानाद करा, आम्ही घंटानाद करणार, आमच्या दृष्टीवर तो विषय संपला, कोविड नियंत्रणात आणा आणि साई मंदिर देखील उघडा, अशी भूमिका प्रदेशच्या नेत्यांनी घेतली आहे. वेगळी भूमिका घेण्याचा अधिकार आम्हाला नाही. उद्या कोविड वाढला आणि आम्ही अहवाल प्रदेश तर आम्ही अहवाल प्रदेश कार्यालयाकडे पाठवू. त्यांनी आदेश दिला तरच मंदिराचे दरवाजे बंद करण्यासाठी पुन्हा घंटा वाजू, आदेश नाही दिला तर अर्थातच शांत राहू. आणखी थोडे पुढे गेलो तर अभय भैया भेटले, त्यांच्या डोक्यात प्लॅन तयार. ते म्हटले, दोन चार ठिकाणी मोठाले हौद बांधा, त्यात भारी औषध कालवा, शिर्डीच्या हद्दीपासून दररोज 5-10 वेळा फवारणी करा, सारं गाव धुवून काढा, 10-20 ट्रॅक्टर भाड्याने लावा, 2-3 एक्सरे मशीन बसवा, संशय आला की छातीचा एक्सरे काढा, निमोनियाचे लक्षण येईल का त्या भाविकाला सांगायचे, भाऊ तू तुझ्या घरी जाय बरं आता, केलं तर सगळं होतं बरं का, संस्थांचा कारभार आमच्या ताब्यात द्या, बघा कसं पेटाळून लावतो मी त्या कोविडला, नुसतं भाऊ करून उपयोग नाही, खुले करा मंदिर, आम्ही म्हणतो तसे करा, काही होऊ शकत नाही, मात्र तुम्ही का डिले पडले, मग मात्र पेशंट ठेवायला जागा राहणार नाही बरं का, हे आत्ताच सांगून ठेवतो. एवढ्या समोरून निलेश भाऊ, रमेश भाऊ, सुधाकर भाऊ, महेंद्र भाऊ, अमित भाऊ, सगळे भाऊच भाऊ येताना दिसले. त्यांना सहज विचारले, मंदिर उघडले तर काय होईल? ते म्हणाले, हे बघा पत्रकार, कुणाला सांगू नका, तुम्हाला एक सिक्रेट सांगतो, राज्यात गव्हर्नमेंटचा कारभार आमच्या पवार साहेबांच्या सल्ल्याने चालतो. ते सांगत असतात, काम करत राहणे म्हणजेच देवाची पूजा आहे, त्यासाठी देवळात जायची गरज नाही. मात्र शिर्डीतली कंडिशन थोडी वेगळी आहे, आम्ही देवळात गेलो नाही तर काय होईल याची कल्पनाही करवत नाही. शिर्डीकर म्हणून आमचं मंदिर उघडायला जाहीर पाठिंबा आहे आणि पवार साहेबांची शिकवण म्हणून आम्ही कामाला महत्व देण्याची भूमिका घेतली आहे. मी विचारले, कुठले काम? ते म्हणाले, हेच काम आहे, सत्ताधारी असूनही साई संस्थांना सातत्याने निवेदन द्यायचे आणि प्रसार माध्यमातून या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्य लोकांपर्यंत पोहोचवायचे. आणखी थोडा पुढे गेलो, सचिन भाऊ आणि मणिलाल भाई दिसले. मणिलाल भाई म्हणाले, अहो पत्रकार, आम्ही आतापर्यंत बंद असलेल्या साई मंदिराचे 2-100 अँगलनी शूट केले, बाबांचे मंदिर लवकरच खुले होणार असे आम्ही दुसऱ्या दिवशीपासूनच सांगायला सुरुवात केली, 1-1 लाख लोकांनी आमची व्हिडिओ पाहिली, 1-1 लाख भजन संध्या तर 150 देशातल्या लोकांनी पाहिली. मी मणिलाल भाईंना विचारले, अहो तुम्ही अशी व्हिडिओ पाहायची सवय लागली तर हे परदेशातले लोक शिर्डीत येतील का? त्यावर सचिन भाऊ मध्येच म्हणाले, का नाही येणार, येणारच. प्रत्येक भाविकाची प्रतिक्रिया एकच आहे, मी पुन्हा येईन. सचिन भाऊ अलीकडे नेहमी मी पुन्हा येईन असेच म्हणत असतात. नाना बाबांच्या शिर्डीत भाविकांच्या स्वागताची ही अशी जोरदार तयारी सुरू आहे. कोविडचा कहर झाला, कमी झाला की तुम्ही एकदा अवश्य शिर्डीत या बरं का. मुंबईतला सुशांतचा मृत्यू कशामुळे झाला हो ते तुम्हाला काही कळलं असेल तर मला फोन करून अवश्य कळवा. इकडे लोक मला विचारतात, पत्रकार म्हणून तुमच्याकडे सुशांत बाबत काय माहिती आहे? असा प्रश्न ऐकला की मला जरा कसतरीच होते बरं का. पत्रकार म्हणून आपल्याला काहीच कशी माहीत नाही सुशांत भाऊची, आणि आपल्याला पत्रकारितेतलं काही कळत नाही, हे लोकांना अद्याप कसे कळले नाही याचे देखील मनातले मनात नवल वाटते. माझा एक मित्र म्हणतो, तुला ते सुशांत बाबत काही कळत नाही, लोकांना माहीत आहे पण लोक तसं तुला कळू देत नाही. काय असेल ते असो, तेव्हा नाना सुशांतची नेमकी काय भानगड आहे ते नक्की कळव, पण नाहीतर तुम्ही फोन बिल नका करू बरं का. नाहीतर काय, हे CBI वाले टपलेले आहेत, आपला फोन बिल टॅप करतील, परत आपली TV वर नावं येतील. सध्याचा काळ जपून राहण्याचा आहे.
तुम्ही सुद्धा रात्री अपरात्री बाहेर पडू नका. टावरवरून कोण कधी कोणाला खाली फेकून देईल याचा तुमच्या मुंबईत नियम राहिला नाही असं आम्हाला हे चॅनल पाहून वाटतंय. खरं म्हणजे पत्र पाठवणे हे सध्याच्या काळात सेफ आहे, त्यामुळे माझ्या पत्राचे उत्तर तुम्ही अवश्य कळवा. नाना, ज्यावेळेस कोविडचा कहर कमी होईल त्यावेळेस तुम्ही तुमची सगळी मित्रमंडळी अवश्य शिर्डीत या. शिर्डीमध्ये ही अशी भाविकांच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू आहे. कळावे, आपला स्नेहांकित सतीश वैजापूरकर, शिर्डी.